नमस्कार मित्रांनो ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे आयुष्यमान भारत याचं जे काही गोल्डन कार्ड त्याला म्हटलं जाते त्याचं जे काही पाच लाखाचा विमा तुम्हाला फ्रीमध्ये देण्यात येते तर ते जे कार्ड आहे ते घरबसल्या तुम्ही तुमच्या पी सीवरून आणि मोबाईलवरून कशाप्रकारे डाउनलोड करू शकता त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम तुम्हाला कार्ड अशा प्रकारचं दिसेल तर तो याच्यामध्ये जे आहे तुम्हाला पाच लाखाचा जो काही विमा आहे ती मोफत उपचार देण्यात येते तर हे कारण तुम्ही घरबसल्या प्रकारे काढू शकता त्याबद्दल आज आपण एवढ्यामध्ये ए टू जेड इन्फॉर्मेशन पाहणार आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमची जे काही सी एस सी आय डी आहे ते तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला ता इथं सिम्पली टाईप करायचं आहे आयुष्यमान भारत त्यानंतर सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर आयुष्यमानचं जे काही ऑफिशियल पेज आहे ते तुमच्या पी सीवर ओपन होईल तर अशा प्रकारचं सर्वप्रथम तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल तर कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे तर यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलाच आहे त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल सर्वप्रथम तुम्हाला इथं भरपूर ऑप्शन तुम्हाला देण्यात येतील सर्वप्रथम आपण होम पेजवर आहे तर इथं तुम्हाला सर्च बेनिफिशरी यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्या कोणाचं तुम्ही कार्ड बनवत आहात ते तर इथं तुम्हाला दोन नंबरचं जे काही ऑप्शन येईल तर आपलं जे काही स्टेट आहे ते तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर तुम्ही कशाच्या माध्यमातून तुम् सर्च करायचं आहे तर इथून तुम्ही मोबाईल नंबर राशन कार्ड नंबर किंवा तुम्हाला पोस्टर थ्रू आलेलं जे काही कार्ड आहे त्याच्यात त्याचा नंबर टाकून तुम्ही इथून सर्च करू शकता तर आपण सिम्पली इथं जे आहे इथं राशन कार्ड सिलेक्ट करूया त्यानंतर ज्या कोणाचं तुम्ही कार्ड बनवत आहात त्याचा राशन क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला सिम्पली सर्चवरती क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर ज्या कोणाचं तुम्ही राशन कार्ड नंबर एंटर केलेला आहे त्यांच्या सदस्य किती सदस्य आहेत ते तुम्हाला इथे दिसतील त्यांचे जे काही कार्ड आहे ते तुम्ही इथून सर्वांचे कार्ड इथून बनवू शकता त्यानंतर सिलेक्ट फॅमिली यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही इथून तुमचा तुम राशन कार्ड नंबर मोबाईल नंबर कोणता लिंक आहे ते इथून चेक करू शकता त्यानंतर क सिलेक्ट फॅमिली केल्यानंतर त्याचे जे काही फॅमिलीचे डिटेल्स आहे ते तुमच्या पी सीवर इथं संपूर्ण डिटेल्स दिसेल तर किती जणांची नावं आहेत त्यांचं वय जेंडर दिसेल त्यानंतर त्याचे जे काही पूर्ण नाव आहे ते तुम्हाला दिसेल स्टेट त्यानंतर व्हिलेज तर इथून तुम्ही ज्या कोणाचं करत आहात त्यांचं तुम्हाला करेक्ट के वाय सी यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे तर त्याच्यानंतर बेनिफिशरी डॉक्युमेंट्स अपलोड अशा प्रकारचं तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर जे आहे तर इथं तुम्हाला खाली आल्यानंतर तुम्हाला इथं आधारचं एक ऑप्शन दिसेल सिम्पली तुम्हाला त्या त्यावरती तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही तुमचे जे काही डिटेल्स आहे ते चेक करू शकता त्यानंतर इथं टर्म अँड कंडिशन आपल्याला एक्सेप्ट करायची आहे तर इथं आय एग्री करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे ती इथं एंटर करायचं आहे ज्या कोणाचं तुम्ही करत आहात त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट टाईपमध्ये त्याचा फॅमिलीचा आहे की स्वतःचं आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर आपण ज्या इथं सेल्फ करूया त्यानंतर जे आहे इथं तुम्हाला ओ टी पी जनरेट ओ टी पी यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुमच्या मोबाईलवर ओन टाईम पासवर्ड पाठवण्यात येईल ते ओ टी पी सिम्पली तुम्हाला इथं एंटर करायचं आहे किंवा तुम्ही रिसेंट ओ टी पीसुद्धा इथून करू शकता जर काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर ओ टी पी आलेला आहे तर आपण ओ टी पी इथं जे आहे फिल करून घेऊया ओ टी पी फिल केल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपण त्यावरती जे आहे क्लिक करूया त्यानंतर प्रोसेड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला मोबाईल नंबर इज व्हेरीफाईड अशा प्रकारचं ग्रीन अक्षरामध्ये तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर समोरची स्टेप जी आहे तर तुम्हाला सिलेक्ट ऑर्थोनिकेशन टाईप इथं निवडायचं आहे तर तुम्ही तीन प्रकारे जे आहे तुम्ही तुमचं जे ऑर्थोनिकेशन आहे तिथून करू शकता एक फिंगर प्रिंट किंवा तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तर इथून तुम्ही आधार सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे त्यानंतर खाली जो कॅपच्या दिसत असेल ती कॅपच्या तुम्हाला जसेच्या तसा इथं फिल करायचं आहे तर आपण संपूर्ण डिटेल्स फील करूया त्यानंतर व्हेरीफाय यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल तर इथं जनरेट ओ टी पी यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचा आहे जो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल तर तुम्ही इथं तो वरती स्क्रीनवरती बघू शकता ओ टी पी सेंड झालेला आहे तर इथं तुम्हाला तुमचा जो काही ओ टी पी आलेला आहे ती इथं ओ टी पी तुम्हाला एंटर करायचं आहे तर आपण इथं ओ टी पी एंटर करूया त्यानंतर वरि व्हेरीफाय ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जे आहे तर तुम्ही इथं बघू शकता इनवॅलिड दाखवलेला आहे तर पुन्हा तुम्हाला तुमचा जो काही ओ टी पी आहे ती व्यवस्थितपणे चेक करून जे आहे इथं फिल करायचं आहे तर ओ टी पी एंटर केल्यानंतर जे आहे तुम्हाला तुमची जे काही डिटेल्स आहे ती इथं ओपन होईल त्यानंतर तुमचा जो काही फोटो आहे ती तुम्हाला इथे दिसेल तर सिम्पली आपल्याला जे आहे सिलेक्ट नेम यावरती जी जे रिलेटेड आहे ती तुम्हाला इथं टाकायचं आहे फादरचं नेम आहे की आईचं नाव आहे की लाईफ पार्टनर आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर आपण रिलेटेड नेममध्ये जे आहे फादर इथं सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं रुलर आहे की अर्बन आहे तुम्ही शहरी भागात राहता की ग्रामीण भागात ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं तर आपण इथं रुलर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट आहे तालुका आहे विलेज आहे ती से बेसिकच्या गोष्टी आहे ते तुम्हाला इथं फील करून घ्यायचं आहे त्यानंतर नेक्स्टवरती जे आहे क्लिक करायचं आहे नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पेजवरती रिडायरेक्ट करण्यात येईल तर इथं तुम्हाला जे आहे तुमचे जे काही डिटेल्स आहे ते तुम्हाला इथं आपण इथं नेवर करूया त्यानंतर आपण जे पहिली आय डी प्रूफ दिलं होतं राशन कार्ड तर सिम्पली तुम्हाला इथं जे आहे राशन कार्ड इथं सिलेक्ट करायचं आहे तर इथं तुम्हाला राशन कार्ड दिसत असेल पहिल्यावरती क्लिक करायचं तर तुमचा राशन कार्ड नंबर इथं ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर चेक डॉक्युमेंट्स यावरती तुम्हाला जे क्लिक करायचं आहे तर आता तुम्हाला जे आहे तुमच्या राशन कार्डचा फ्रंट आणि बॅक साईड जे आहे इथं तुम्हाला अपलोड करायची आहे तर ते तुम्हाला दोनशे बीच्या आत पी एन जी जे पी जी पी डी एफ फॉर्मॅटमध्ये कशाच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथं अपलोड करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही मेंबर्स आहे ते तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचे आहे जेवढे की तुमच्या राशन कार्डवर तुम्हाला तुमचे नाव दिलेले आहे ते तुम्हाला इथे ॲड करायचे आहे किंवा एखादा चुकीने गेलेलं असेल तर इथून तुम्ही रिमूव मेंबरवरती क्लिक करून ते रिमूवसुद्धा करू शकता तर आपण ज्या इथं डॉक्युमेंट ज्या इथं सिलेक्ट करून ज्या इथं अपलोड करून घेऊया तर इथून तुम्ही तुमचं जे काही व्ह्यू आहे तिथून पाहू बघू सुद्धा शकता की तुमचे व्यवस्थितपणे डॉक्युमेंट्स अपलोड झाले की नाही तर आपण ज्या सर्वप्रथम जे आहे फ्रंट आणि बॅकसाईड ज्या इथं अपलोड करून घेऊया तर इथून जे आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल अपलोड फॅमिली डॉक्युमेंट्स यावरती तुम्हाला ज्या अपलोड करायचं आहे तरच तुमचा जो काही फॉर्म आहे ते समोर जाईल तर इथून तुम्ही जर सबमिटचं ऑप्शन क्लिक केलं तर तुम्हाला ज्या तुमचे जे काही फॅमिली आहे तर त्याचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते सर्वपासून तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे तरच समोर जाईल तर इथं तुम्हाला च्यूस फाईलच्या खाली तुम्हाला अपलोड फॅमिली डॉक्युमेंट्स दिसेल तर त्यानंतर अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल की तुमचे डॉक्युमेंट जे इथं अपलोड झालेले आहे तर तुम्ही आता जे आहे तुमची समोरची जे प्रोसिजर आहे ते करू शकता त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथून चेक करायचं आहे की तुमची जी काही माहिती आहे रिव्यूमध्ये दे डिटेल्स चेक करू शकता त्यानंतर क्लिक केल्यानंतर तो पुन्हा तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल त्यावरती सिद्धी तुम्हाला ओके करायचं आहे तर तुमचे जे काही बेसिक डिटेल्स आहे तिथं सक्सेसफुल झालेली आहे तर इथून तुम्ही जे आहे क्लिक केल्यानंतर जे आहे तुमचे संपूर्ण डिटेल्स जे इथं तुम्ही बघू शकता सक्सेसफुल बेनिफिशरी तुमचे जे काही डिटेल्स आहे ते सबमिट झालेले आहे तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही तुमचं जे काही आयुष्यमान भारतचं कार्ड आहे ते बनवू शकता तर आता तुम्ही बॅक आले तरी चालेल त्यानंतर कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे तर याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर तुमचं जे काही कार्ड आहे ते पेंडिंग आहे हे रिजेक्ट झालेलं आहे रिजेक्ट जर झालेलं असेल तर तुम्हाला पुन्हा तुम्हाला कार्ड टाकायचं आहे त्यानंतर पेंडिंग आहे के ती इथून तुम्हाला डेट टाकायची आहे कोणत्या डेट त्याच्या आधीची जे काही डेट आहे ते तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर समोरची डेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्या डेटमध्ये जे काही कार्ड आलेले आहे ते तुम्हाला इथं शो होईल तर तुम्हाला जे दोन किंवा तीन दिवसाचा वेट करायचा आहे त्यानंतर तुमचं जे काही कार्ड आहे ते इथं तुम्हाला तुमचं जे काही कार्ड आहे ते इथं मिळून जाईल तर इथं तुम्ही बघू शकता कार्ड जे आहे ते आलेलं आहे तर डेट सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्ही कन्फर्म प्रिंट यावरती क्लिक करून जे आहे तुम्ही तुमचं जे काही कार्ड आहे ते डाउनलोड करू शकता तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे तुम्हाला नवीन अपडेट्स आणि नवीन टिप्स अँड ट्रिक्स शिकायला मिळतील ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू